नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती, मौजे नातेपुते, तालुका माळशिरस। या ठिकाणच्या डॉक्टर व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असून यांच्या मनमानी कारभाराला आवर घालण्यात यावा व डॉक्टर होरा यांच्या कार्यकाळातील संपूर्ण दप्तर चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी 20 ऑक्टोबर 2021 रोजी उपसंचालक आरोग्य विभाग पुणे मंडळ यांच्या कार्यालयासमोर माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले होते। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे, ज्येष्ठ नेते केरबा लांडके, माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन रणदिवे, विद्यार्थी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष विशाल अघवणे, युवा नेते अक्षय डबडे, राजू खिलारे उपस्थित होते। या आंदोलनाची त्वरित दखल घेत उपसंचालक आरोग्य विभाग पुणे मंडळ डॉक्टर संजोग कदम यांनी सोलापूरचे सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रदीप ढेले यांना निवेदनासंदर्भात कळवले होते व निवेदनाची त्वरित दखल घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुषंगाने आज ज्येष्ठ नेते केरबा लांडके व माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन रणदिवे यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रदीप ढेले यांची भेट घेतली असता त्यांनी केलेल्या कारवाईचे पत्र दिले। त्या पत्रकामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मनमानी व डॉक्टर होरा यांच्या कार्यकाळातील संपूर्ण दप्तर चौकशी प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी डॉक्टर श्रेणिक शहा, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय अकलूज व श्री राजेंद्र मोरे, सहाय्यक अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे। या चौकशी समितीमध्ये ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथील समितीचा अहवाल काय सादर होते याकडे नातेपुतेसह माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस।